गोरेगावच्या पत्राचा प्रकरणी अटकेत असलेले सेना नेते संजय राऊत यांना आजही दिलासा मिळू शकलेला नाही। राऊत यांच्या न्यायालयीन कोठडीमध्ये 14 दिवसांची वाढ करण्यात आली आहे, त्यामुळे राऊत यांना आता आर्थर रोड तुरुंगात 5 सप्टेंबर पर्यंत राहावं लागणार आहे। विनायक मेटे अपघात प्रकरणी कुणाचीही थोडीही चूक आढळली तरी सोडणार नाही अशी ग्वाही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेमध्ये दिली। सीआयडीसह एडीजी दर्जाच्या अधिकाऱ्यांकडून या प्रकरणाचा तपास केला जाईल असं फडणवीसांनी सांगितलं। विनायक मेटेंच्या अपघातासंदर्भात आज विधानसभेमध्ये चर्चा झाली। चर्चेदरम्यान मुंबई पुणे एक्सप्रेसवे 8 पदरी करणं गरजेचं असल्याचं विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी म्हटलं। मुंबई पुणे एक्सप्रेसवेवर इंटेलिजेंट ट्रॅफिक सिस्टीम लावण्यात येणार असल्याची माहिती उपमुख्यमंत्र्यांनी दिली, त्यामुळे सॅटेलाइट आणि ड्रोनच्या माध्यमातून या मार्गावर लक्ष ठेवणं शक्य होईल। पाणीपुरवठा योजनेसाठी अजित पवारांनी मदत केली असं वक्तव्य गुलाबराव पाटील यांनी केलं, त्याचवेळी हसन मुश्रीफ यांनी पाटील यांना टोला लगावलाय। गुलाबराव आता बोलतात ते खरं की गुवाहाटीमध्ये बोलत होते ते खरं असा चिवटा मुश्रीफांनी काढला। राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनी आरोग्य खात्याच्या एका विषयावरून आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांच्यावर मिश्किल टोलेबाजी केली। आतापर्यंत किती डास पकडले त्यामध्ये नर किती मादी किती असा मिश्किल सवाल भुजबळांनी विधानसभेमध्ये केला। जालन्यामध्ये समर्थ रामदासांच्या जन्मगावातील राम मंदिरामधून ऐतिहासिक मूर्ती चोरीला गेल्यात। राम लक्ष्मण सीता भरत शत्रुघ्न यांच्या प्राचीन मूर्ती चोरीला गेल्यात। जवळपास 450 वर्ष जुनी पंचधातूची मूर्ती चोरीला गेल्यानं खळबळ उडाली आहे। समर्थ रामदासांच्या गावातील मूर्ती चोरी प्रकरणाचे सभागृहामध्ये पडसाद उमटले। जालन्याचे आमदार राजेश टोपे यांनी याबाबत सवाल उपस्थित केला, त्यावर गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पोलिसांना चौकशीचे आदेश दिल्याचं सांगितलं। एसी लोकलमुळे कळवा मुंबऱ्यामधील 1 ते 1.5 लाख प्रवाशांचा खोळंबा होतोय, त्यामुळे रेल्वेनं तत्काळ वेळ पावलं उचलावीत नाहीतर आंदोलनाचं हत्यार उपसू, गोळ्या घातल्या तरी मागे पुढे पाहणार नाही असा इशारा जितेंद्र आव्हाड यांनी दिला। आर्थिक स्वार्थासाठी सरकार सत्तेत आलं यामध्ये कुठेही महाराष्ट्राच्या हिताचा मुद्दा दिसत नाही असा घणाघात भास्कर जाधव यांनी विधानसभेमध्ये शिंदे सरकारवर केला। पावसाळी अधिवेशनाचा आजचा 3रा दिवस, विरोधकांनी शिंदे सरकार विरोधात आजही विधानभवनाच्या पायऱ्यांवर जोरदार घोषणाबाजी केली। दरम्यान 50 खोके ठेवायला आमच्याकडे तेवढी घर तरी आहेत का, ईडीवाले लगेच आमच्या मागे लागतील असं प्रत्युत्तर गुलाबराव पाटील यांनी विरोधकांना दिलं। सेना खासदार संजय राऊत तुरुंगात असले तरी त्यांची लेखणी अजूनही सक्रिय आहे। संजय राऊत तुरुंगामध्ये पुस्तक लिहित आहेत, त्यांच्यावर दाखल करण्यात आलेल्या कथित पत्राचार घोटाळा प्रकरणावर ते पुस्तक लिहित असल्याची माहिती मिळते। शस्त्रक्रियेनंतर पहिल्यांदाच मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पदाधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली, दरम्यान उद्या पुन्हा एक महत्वाची बैठक होणार असल्याची माहिती बाळा नांदगावकर यांनी दिली। मनसे 25 तारखेपासून राज्यभरात सदस्य नोंदणी अभियान सुरू करणार आहे। जास्तीत जास्त लोकांची नोंदणी करण्याचे आदेश राज ठाकरे यांनी पदाधिकाऱ्यांना दिलेत, तसंच लोक सध्याच्या राजकारणाला कंटाळलेत ते आपल्याला मत द्यायला तयार आहेत असंही राज ठाकरे या बैठकीमध्ये म्हणाले। शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मातोश्रीवर शिवसेनेच्या सर्व आमदारांची बैठक बोलावली, आज रात्री 8 वाजता ही बैठक होणार आहे। विधानसभा आणि विधान परिषदेतील शिवसेनेच्या आमदारांना या बैठकीसाठी बोलावण्यात आले। गणेशोत्सवानंतर शिवसेनेकडून राज्यभर महाप्रबोधन यात्रेचं आयोजन करण्यात आले। एकनाथ शिंदेंच्या बालेकिल्ल्यातून ठाकरेंच्या यात्रेला सुरुवात होणार आहे। ठाण्यामधल्या टेंभी नाक्यावर उद्धव ठाकरे पहिली सभा घेतील। खरी शिवसेना कोणती याचा वाद सध्या निवडणूक आयोगामध्ये पोहोचलाय। लवकरच या प्रकरणाची पुढची सुनावणीही होईल, पण शिंदे समर्थक आमदार संतोष बांगर यांनी परभणीतल्या एका सभेमध्ये आपणच ओरिजिनल शिवसेना असल्याचा दावा केलाय। रोहित पवार यांच्या बारामती अॅग्रो लिमिटेड या कंपनीबाबत ट्विट करणाऱ्या मोहित कंबोज यांच्यावर राष्ट्रवादीच्या अमोल मिटकरी यांनी टीकास्त्र डागलं। मोहित कंबोज कुणाच्या डोक्यानं चालतात हे सर्वांना माहिती आहे असं मिटकरींनी म्हटलं। डिस्काउंट दिला नाही म्हणून एका कपड्याच्या दुकानात काही तरुणांनी राडा केल्याची घटना कल्याणमध्ये घडली। दरम्यान ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाली। या प्रकरणी कल्याणच्या बाजारपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला। मुंबईच्या मागाठाणेमधले आमदार प्रकाश सुर्वे यांच्या मतदारसंघात शाखाप्रमुख संतोष यादव यांना मारहाण झाल्याची घटना समोर आली आहे। आमदार प्रकाश सुर्वे यांच्या समर्थकांनी मारहाण केल्याचा आरोप संतोष यादव यांनी केलाय।
कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या हत्या प्रकरणाचा तपास आता एटीएस करणार आहे. या हत्या प्रकरणी आतापर्यंत 10 आरोपींना अटक केली आहे, पण मुख्य 2 आरोपी अजूनही फरार आहेत. 7 वर्षात तपासात फारशी प्रगती न झाल्यानं तपास एटीएस कडे सोपवण्यात आलाय. गणेशोत्सव विसर्जन मिरवणुकीमध्ये डीजे बंदीच्या विरोधात दाखल याचिकेवर आज मुंबई उच्च न्यायालयामध्ये सुनावणी होणार आहे. काही वर्षांपूर्वी बंदीच्या निर्णयाला व्यवसायातील संघटनेनं हायकोर्टामध्ये आव्हान दिले. आजच्या निकालाकडे सगळ्यांचंच लक्ष लागले. पुण्यामधल्या संगम गणेश मंडळाला पोलिसांनी अफजल खान वधाचा देखावा साकारायला मनाई केली आहे, पण कायदा सुव्यवस्थेचं कारण देत पोलिसांनी संगम तरुण मंडळाला ही परवानगी नाकारली आहे. गोविंदांना सरकारी नोकरीमध्ये आरक्षण देण्याच्या सरकारच्या निर्णयाला एमपीएससीच्या परीक्षार्थींनी विरोध दर्शवलाय. पुण्यामध्ये एमपीएससीच्या परीक्षार्थींनी अनोख्या पद्धतीनं आंदोलन केलं. विटीदांडू, गोट्या, लुपाछुपी असे विविध खेळ खेळत सरकारचा निषेध केला. गोविंदांना सरकारी नोकरीमध्ये आरक्षण देण्याच्या निर्णयाविरोधात पुण्यातल्या फर्ग्युसन महाविद्यालयामधल्या रस्त्यावर राष्ट्रवादी काँग्रेसकडून अनोखं आंदोलन करण्यात आलं. मंगळागौरीचा खेळ खेळत आम्हालाही सरकारी नोकरीत आरक्षण द्या अशी मागणी महिलांकडून करण्यात आली. 6 दिवसांपासून बेपत्ता असलेले बुलढाण्याचे सामाजिक कार्यकर्ते संतोष गाळकर यांचा अखेर शोध लागलाय. अकोल्यातल्या पिंपरी जैन गावाजवळ ते गंभीर आजारी अवस्थेमध्ये सापडले. गावातल्या समस्यांच्या विरोधात संग्रामपूर पंचायत समितीसमोर 15 ऑगस्ट रोजी ते उपोषणाला बसले होते. जळगावच्या मुक्ताईनगरच्या अंतुर्ली चेक नाक्यावर वजन घोटाळा सुरू असल्याचा आरोप करण्यात येतोय. राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांनी हा आरोप केलाय. परिवहन विभाग दुर्लक्ष करत असल्याच्या तक्रारी आल्यानंतर एकनाथ खडसे यांनी या ठिकाणी भेट देत पाहणी केली. अहमदनगरच्या पारनेर तालुक्यातल्या स्वप्नील पुजारी यांनी सोन्याच्या कपामधून ग्राहकांना चहा द्यायला सुरुवात केली आहे. 6 लाख रुपये खर्चून त्यांनी 2 सोन्याचे कप बनवून घेतलेत, त्यामुळे सर्वसामान्यांची सोन्याच्या कपातून चहा पिण्याची हौस पूर्ण होतीये. टीईटी गैरप्रकारात अपात्र ठरलेल्या राज्यातील शिक्षकांचे पगार ऑगस्टपासून बंद करण्याचे आदेश शिक्षण संचालकांनी दिलेत. या अपात्र शिक्षकांचे शालार्थ आयडी गोठवण्याची सूचनाही संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आली आहे. कोयना प्रकल्पग्रस्तांच्या विषयावर तातडीनं बैठक घेण्याचं आश्वासन उपमुख्यमंत्री कार्यालयातून देण्यात आले, त्यामुळे कोयना जलविद्युत केंद्रासमोर प्रकल्पग्रस्तांचं सुरू असलेलं उपोषण 7व्या दिवशी मागे घेण्यात आले. औरंगाबादमध्ये धावत्या एसटीला अचानक आग लागली. काही तासांनंतर आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आलं. नाशिकहून हिंगोलीला जाणाऱ्या या एसटीमध्ये 12 ते 15 प्रवासी प्रवास करत होते. रत्नागिरीमधल्या गुहागरमध्ये गौण खनिजाची वाहतूक करणाऱ्या ट्रकनं अचानक पेट घेतला. आबलोली शृंगारतळी मार्गावर ही घटना घडली. दरम्यान काही काळासाठी महामार्गावरील वाहतूक बंद करण्यात आली. सुदैवानं कोणतीही जीवितहानी झाली नाही. अहमदनगरच्या श्रीगोंदा तालुक्यातील काष्टी इथल्या शेतकऱ्यांच्या कांदा चाळीला अज्ञात व्यक्तीनं पहाटे आग लावली. या आगीमध्ये भाऊसाहेब वाघ या शेतकऱ्याचं 2 ते 2.5 लाखांचं नुकसान झालंय. श्रीगोंदा पोलीस ठाण्यामध्ये यासंदर्भात गुन्हा दाखल करण्यात आलाय. गोवंडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत विलास धनावडे यांच्यावर प्राणघातक हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात त्यांचा मृत्यू झालाय. दरम्यान या आरोपीला कठोर शिक्षा मिळावी यासाठी स्थानिकांनी ठिय्या आंदोलन केलं. नवीन कसारा घाटामध्ये धबधबा पॉइंट जवळ पहाटे भीषण अपघात झाला. केळ्याने भरलेल्या एका ट्रकनं आयशरला मागून धडक दिली. धडक दिल्यानंतर ट्रक पलटी झाला. ट्रक खाली पडल्यामुळं चालकाचा जागीच मृत्यू झाल्याचं समजतंय. गडचिरोलीतल्या देसाईगंज तालुक्यात वाघाची दहशत पाहायला मिळते. वडसा वनविभागाशेजारी असलेल्या गावात वाघ आल्याचं समजताच गावकऱ्यांनी काठ्या घेत आरडाओरड केली. अखेर गावकऱ्यांच्या आवाजानं वाघानं जंगलाच्या दिशेनं धूम ठोकली. अमरावतीतल्या प्रथोट परिसरातील जनुना भागात पशूंना तोंडखुरी पायखुरी सदृश रोगाची लागण झाली आहे, त्यामुळे शेकडो मेंढ्यांचा मृत्यू झालाय आणि अजूनही मेंढ्यांच्या मृत्यूचं सत्र सुरूच आहे, त्यामुळे पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांसमोर मोठं आव्हान आहे. आज शेवटचा श्रावणी सोमवार, त्यामुळे हिंगोलीतल्या औंढानागनाथ मंदिरात दर्शनासाठी भाविकांनी गर्दी केली आहे. मध्यरात्री 2 वाजल्यापासून मंदिर दर्शनासाठी खुलं करण्यात आलं. मेक इन इंडिया अंतर्गत आकाराला आलेली वंदे भारत पश्चिम रेल्वे बरोबरच मध्य रेल्वेलाही मिळणार आहे. मध्य रेल्वेच्या ताफ्यात लवकरच 4 वंदे भारत एक्सप्रेस दाखल होतील अशी माहिती एका वरिष्ठ अधिकाऱ्यानं दिली आहे. ऋतिक रोशनचा झोमॅटो जाहिरातीमध्ये उज्जैनच्या महाकालेश्वर मंदिराचा उल्लेख करण्यात आला आणि या जाहिरातीवर धार्मिक भावना दुखावल्याचा आरोप महाकाल मंदिराच्या पुजाऱ्यांनी केला होता. यानंतर झोमॅटोनं माफी मागितली.
कोरोना मंकीपॉक्स नंतर आता टोमॅटो फ्लू सारख्या नव्या आजारांना लोक वर काढले. चिंतेची बाब म्हणजे नव्या आजाराच्या संसर्गाचा धोका हा सर्वाधिकपणे लहान मुलांना आहे. केरळ आणि ओडिसामध्ये अनेक लहान मुलांना टोमॅटो फ्लूची लागण झाल्याचं आढळून आले. दि काश्मीर फाईल्सचे दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांनी बॉलिवूडवर टीका केली आहे. बॉलिवूड हे सामान्य माणसाला समजून घेण्याची जागा नाही. इतकंच नाही तर त्यांनी बॉलिवूडला प्रतिभेचं कब्रस्थान झालं असून इथे स्वप्न चिरडली जातात अशी टीका ट्विटच्या माध्यमातून केली. फिल्मफेअरनं कंगनाच्या थलायवी या सिनेमासाठी नामांकन दिल्यानं कंगनानं संताप व्यक्त केलाय. फिल्मफेअर विरोधात कंगना रनौतनं कोर्टात जाण्याचा इशारा दिलाय. नासाच्या वतीनं पुन्हा एकदा चंद्रावर माणूस उतरवण्याची तयारी सुरू झाली आहे. आर्टेमिस 3 या मोहिमेतून प्रथमच महिला आणि कृष्णवर्णीय आकाशवीरांना चंद्राच्या भूमीवर उतरवण्याची अमेरिकेची योजना आहे. अपोलो 17 या मोहिमेमधून 1972 साली अखेरचा माणूस चंद्रावर उतरून पृथ्वीवर परत आला होता आणि त्यानंतर आता जवळपास 5 वर्षांनी नासानं ही तयारी सुरू केली आहे. एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.